उत्तर प्रदेश मध्ये लखीमपूरला लोक रस्त्यावर आले. कोण आले रस्त्यावर? शेतकरी रस्त्यावर आले. कशासाठी आले? की आमच्या प्रश्नाकडे तिकडचं उत्तर प्रदेशचं भाजपचं सरकार दुर्लक्ष करतं आणि म्हणून त्याबद्दलची नापसंती व्यक्त करण्याच्यासाठी, निदर्शन करण्याच्यासाठी त्या ठिकाणी आले. निदर्शन करण्यासाठी, शांततेच्या मार्गाने निदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी आल्याच्या नंतर भाजपचे नेते त्या रस्त्याने जात असताना त्या शेतकऱ्यांच्या अंगावर त्यांनी गाज्या घातल्या आणि 8 लोक मृत्युमुखी पडले. सुखरून झुकवताना परवा नोटीस काढली त्या सरकारला की जे लोक मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये एक पत्रकार होता, त्याच्यामध्ये 2 सामान्य लोक होते आणि 5 ते 6 शेतकरी होते. त्या सगळ्यांची माहिती आता सुप्रीम कोर्टाने मागवली, पण तुमच्या हातामध्ये 70 लोकांनी दिली की या सगळ्या लोकांचं भलं करण्यासाठी दिली याचं विस्फोरण भाजप सरकारला खोजलं आणि त्या भाजप सरकारने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अंगावर गाजा घालून त्यांची एक प्रकारे हत्या करण्याच्या संबंधीचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यामुळं साहजिकच याचा एक संताप संबंध देशामध्ये. मी सोलापूर शहरातल्या तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की महाराष्ट्रातल्या भाजप सोडून सगळ्या पक्षांनी निर्णय हा घेतो की शेतकऱ्यांची हत्या करण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्याच्यासाठी उद्याच्या 11 तारखेला सगळं महाराष्ट्र अफेअर बंद ठेवायचं आहे. सोलापूर शहर सुद्धा अफेअर बंद ठेवायचं आणि भाजप सरकारचा हा त्या ठिकाणी निषेध करायचा आहे. माझी विनंती तुम्हा सगळ्यांना आहे, तुम्ही सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने कुठेही कार्य हातात न घेता, कुठेही विकसित प्रकार होणार नाही याची काळजी घेऊन, कुठेही पोलीस यंत्रणेशी आपला संघर्ष येणार नाही याची खबरदारी घेऊन शांततेनं शहर बंद करण्याच्या कामामध्ये तुम्ही लोकांनी रस्त्यावरची भूमिका घेतली पाहिजे आणि सगळं महाराष्ट्राला कळूया की हुतात्म्यांचं इतिहास असलेले हे शहर आज उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना हुतात्मे बनवायचं काम आज जर कुणी करत असेल तर त्याबद्दलची आपली निषेधाची भावना अत्यंत शांततेनं व्यक्त करण्याकरता सगळं महाराष्ट्रामध्ये सोलापूर अग्रभागी आहे या प्रकारची स्थिती ही आपल्या सगळ्यांना निर्माण करायची.